आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे. आमचे राज्य विदर्भ राज्य घोषणा देत नागपुरात नागपूर कराराची होळी. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संपूर्ण विदर्भ जिल्हा व तालुका स्तरावर आज नागपुरात नागपूर करार जाळा आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी एका बॅनरवर नागपूर करार लिहून व नागपूर कराराचे प्रति बॅनर सहित प्रचंड घोषणाबाजी करत नागपूर करार जाळला. नागपूर कराराचा निषेध असो, स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, आमचे राज्य विदर्भ, अशी घोषणाबाजी ही आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. 28 सप्टेंबर 1953 साली नागपूर कराराने विदर्भाला महाराष्ट्रात विलीन करून महाराष्ट्र राज्य तयार झाले. तेव्हापासून विदर्भावर अन्याय सुरू झाला. विदर्भातील वीज, पाणी, कोळसा, मॅग्नीज, लोह अशा 23 प्रकारच्या खनिज संपत्तीचे शोषण करून विदर्भाला नागविले व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र समृद्ध केला. नागपूर कराराचा एकही कलम न पाळता विदर्भाचे फक्त आणि फक्त शोषण करून बळी दिला गेला असा आरोप आंदोलन कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षालाच लावला सॅनिटायझरचा नळ. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. अशा स्थितीत प्रवाशी वाहतूक करताना अधिकच काळजी घेणे गरजेचे आहे. आपण स्वतःची काळजी घेत असलो तरी रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा देखील पाहावी लागणार. याच उद्देशाने रिक्षा चालकाने अजब शक्कल लढवली आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रिक्षामध्येही प्रवाशी बसायला तयार नाही. यामुळे यावर जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील रिक्षा चालकाने अजब अशी आगळी वेगळी शक्कल लढवली आहे. प्रवाशांची रिक्षात काळजी घेतली जावी, रोजगार देखील सुरळीत चालावा या भावनेतून पारोळा शहरातील आनंद महाजन या रिक्षा चालकाने रिक्षालाच प्लास्टिक पाईप बांधून यात सॅनिटायझर टाकून पुढच्या भागात नेण्याची तोटी बसली आहे. हात धुवा आणि रिक्षात बसा असे आवाहन महाजन करीत असल्याने शहरात रिक्षा चालकाच्या या अभिनव कल्पनेचे कौतुक केले जात आहे. मराठा शिवसैनिक सेनेकडून बैलगाडी मोर्चाकडून मराठा आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी. न्यायालयाने मराठा आरक्षणावर लावलेली स्थगिती उठवण्यासाठी व आरक्षण पूर्ववत करण्यासाठी मराठा शिवसैनिक सेनेकडून सेनगाव तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील गावागावातून आलेल्या मराठा बांधवांनी आपल्या बैलगाड्यांसह या मोर्चात सहभाग घेतला होता. सेनगाव शहरातून बैलगाड्यांची रॅली काढून मोर्चेकरांनी तीव्र घोषणाबाजी देखील केली. बैलगाडी मोर्चातील घोषणांमुळे सेनगाव शहर दुमदुमून गेलं होतं. मराठा आरक्षण पूर्ववत करण्यास जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची देखील यावेळी मागणी करण्यात आली. सोलापूरच्या शेतकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल. सोलापूर बार्शीतील तालुक्यात मागच्या 15 दिवसापासून तुफान पाऊस बरसत आहे. यामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी थांबले. यामुळे सोयाबीन उडीदाच्या शेंगांना कोंब फुटले आहे. शेतातील पीक पूर्णपणे पाण्यात असल्याने पिकांचा सडून वास सुटला आहे. त्यामुळे बार्शी तालुक्यातील मळेगाव, पिंपरी, ढाळे, पिंपळगाव, उपरी येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बस. अशातच भिजलेल्या सोयाबीनच्या काढणीसाठी पिंपरी गावच्या पैगंबर शेख या शेतकऱ्याने चक्क मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्यूबचा वापर करण्याची शक्कल लढवली आहे. गुडघाभर पाण्यात जाणे सहज शक्य नसल्याने ट्यूबचा वापर करत उरल्या सोयाबीनची काढणी सध्या पैगंबर शेख करत आहेत. पैगंबर शेख यांनी काढलेल्या अनोख्या प्रयोगाचं बार्शी तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
मात्र हातात उंडाशी आलेला पीक अक्षरशः सडल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी देखील होत आहे। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गर्भवती महिलेस अम्ब्युलन्स पर्यंत नेण्यासाठी 2 किलोमीटरची पायपीट। भोकरदन तालुक्यातील खडकी ते हसनाबाद रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गर्भवती महिलेला अम्ब्युलन्स पर्यंत नेण्यासाठी 2 किलोमीटरची पायपीट करावी लागली आहे। खडकी हसनाबाद या 2 किलोमीटर रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरावस्था झाल्याने नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे। यामुळे आज एका महिलेला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात जाण्याकरिता खाटेवरून 2 किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे। नागरिकांनी शासनाकडे या रस्त्याची दुरुस्ती करावी म्हणून कित्येक वेळा निवेदनाद्वारे मागणी केली आहे, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे असे येथील नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे। महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नागरिकांनी गाडी बोलवली, मात्र रस्त्याची अवस्था दयनीय असल्यामुळे गाडी 2 किलोमीटरवरच थांबली। तसेच अनेक वेळा रुग्णांना व नागरिकांना याचा सामना करावा लागत असल्याने नागरिक हैरान झाले आहेत। यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत। इकडे पुढे जाण्यापूर्वी रस्ता नाही आहे, डिलिव्हरीचे पेशंट आहे, इकडे काही जाण्यास पुढे रस्ता नाही आहे। 1 किलोमीटरपासून आम्ही बाजूवर आणलं त्या पेशंटला। ही दुरावस्था अशी झालेली आहे की आमचा डिलिव्हरीचा पेशंट पेशंटसाठी आम्ही खाजगी रुग्णालयामध्ये फोन केला असता खाजगी रुग्णालयामधून गाडी तात्काळ हजर झाली, पण सरकारी गाडी तात्काळ हजर झाली, पण सरकारी गाडीला खडकीपर्यंत येण्याकरता रस्त्याची अशी दुरावस्था झाली की तो पेशंट बाजीवरून 1 किलोमीटर आम्हाला गाडीपर्यंत आणावं लागला। अशी दुरावस्था आमच्या या खडकी गावा रस्त्याची झालेली आहे। तरी शासनाने या रस्त्याची दखल घ्यावी। बऱ्याच दिवसापासून एक खड्डे आहे की रस्ता आहे ते समजत नाही आहे, आणि त्या रस्त्याची दखल शासनाने घ्यावी अशी विनंती गावकऱ्यांच्या वतीने करतो। आणि 2 शब्द संपवतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात भीम आर्मीतर्फे नागपुरात निषेध करण्यात आला। केंद्र सरकारची कृषी विधेयक मंजूर करण्यात आलं आहे। या विधेयकाच्या निषेधार्थ नागपूरमध्ये भीम आर्मीतर्फे स्वतःला बेड्या घालून नागपूर शहरात 18 ते 20 किलोमीटर चालत जाऊन हा निषेध व्यक्त केला। क्रांतीवीर शहीद भगतसिंग यांच्या जयंती प्रत्यर्थ आणि चंद्रशेखर आझाद यांचा आदर्श घेऊन मैं गुलाम हमें चाहिए मनुवादी सरकार से आजादी अशा घोषणाबाजी करत भ्रष्टाचार कृषी विधेयक बिल आणि दलित अत्याचार या विरोधात बादल बाडगे यांनी मोदी सरकारचा निषेध केला। स्वतःला गुलाम म्हणून बेड्या घालून तीव्र निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।